गळत गाय ते हळदी कुंकू होम मिनिस्टर कार्यक्रम मंगळवार तारीख 28 रोजी गळत गाय येथील श्री उत्तम पाटील युवा शक्ती व अरिहंत परिवार गळत गा यांच्या वतीने भव्य हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निपाणीचे माजी आमदार श्री सुभाष जोशी हे होते. यावेळी अरिहंत बँकचे कार्याध्यक्ष अभिनंदन रावसाहेब पाटील, सो शुभांगी जोशी, माजी नगराध्यक्ष निपाणी नगरपालिका, सो विनयश्री अभिनंदन पाटील व धनश्री उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक संजय चौगुले कागे यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आला. यावेळी विनयश्री पाटील, कारदगा ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खिचडे, सदस्य लक्कव्वा हुणसे, MR गिंडे, अमित शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले, तर अध्यक्ष भाषण माजी आमदार सुभाष जोशी यांनी केले. ಅರಿಹಂತ ಪರಿವಾರದಿಂದ ಜನರಿಗೆ ತನ್ನ ಅಥವಾ ಅದರ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಂದ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ತಮ್ಮ ಕೈಯಿಂದ ಆಗುವುದಕ್ಕಿಂತಲೂ ಮಿಗಿಲಾಗಿ ತಮ್ಮ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿ ಅವರ ಆಸೆ ತಮ್ಮ ಮುಖದ ಮೇಲೆ ಒಂದು ಸಮಾಧಾನದ ಕಳೆ ನೋಡುವುದು ಒಂದೇ ಆಸೆ. ಅವರು ನೆಟ್ಟಂತಹ ಚಂದನದ ಬೀಜ ಸಸಿ ಈಗ ಬಲಿತ ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ. ಅದರ ಸುಗಂಧ ಎಲ್ಲೆಡೆಯೂ ಪಸರಿಸಿದೆ. ಅದನ್ನು ಕಟ್ಟಿಡುತ್ತೇನೆ ಅಥವಾ ಅದನ್ನು ಬಚ್ಚಿಡುತ್ತೇನೆ ಎಂದರೆ ಯಾರಿಂದಲೂ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಅದು ಅಂತಿಂತ ಚಂದನವಲ್ಲ, ಅದು ಅಂತಿಂತ ಚಂದನವಲ್ಲ, ಅದು ಅಥವಾ ಬೆಲೆ ಬಾಳುವ ಗೊಂಬೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಶೋಪೀಸಾಗಿ ಇಡುವಂತವೂ ಚಂದನವಿಲ್ಲ. ನಿಮಗಾಗಿ ನಶಿಸಿ ನಿಮ್ಮ ಸುಖಕ್ಕಾಗಿ ತನ್ನನ್ನೇ ತಾನು ತೇಯುವಂತ ಚಂದನ ಅದೇ ಉತ್ತಮನ್ನ, ಅದೇ ಚಂದನ ಉತ್ತಮನ್ನ. ನಾವು ಈಗ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ತಿರುವಂತ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲೂ ನನ್ಗೆ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಇನ್ ಬೆಂಗಳೂರೇನ್ ನಮಗ್ ಬಹಳ ದೂರಿಲ್ಲ, ಇನ್ ಮತ್ತೊಂದೂರಲ್ಲಿ ಹೋದ್ಮೇಲೆ ಅನ್ಸ್ತದೆ ಇನ್ ಬೆಂಗಳೂರು ನಾಲ್ಕೇ ಹೆಜ್ಜೆಯಲ್ಲಿದೆ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಗಳತ್ನ ಗ್ರಾಮದ ತಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಇದ ನೋಡಿದ್ಮೇಲೆ ಉತ್ಸಾಹ ಹಾಗೂ ಈ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ನೋಡಿದ್ಮೇಲೆ ಅನ್ಸುತ್ತದೆ ಬಹುಶಃ गळत गायेतील होम मिनिस्टर प्रथम क्रमांकाचे फ्रीजचे बक्षीस सो समीक्षा साळवे यांना मिळाला. द्वितीय क्रमांकाचे तिजोरीचे बक्षीस सो साधना सोनाळकर, तृतीय क्रमांकाचे शिलाई मशीनचे बक्षीस सो अंबिका बन्ने, चतुर्थ क्रमांकाचे स्टँड फॅनचे बक्षीस सो सुनीता हिरवे, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस राजश्री कुट, सहाव्या क्रमांकाचे कुकरचे बक्षीस ज्योती डोनगे यांना व क्रमांक नंबर 7 ते 11 क्रमांकापर्यंत साडीचे बक्षीस अस्मिता इंगळे, शुभांगी महाकाळे, मंगल अक्सर, शुभांगी हिरवे, राजश्री चौगुले यांनी पटकावले. यावेळी मल्लू रुगे, मनोहर वडर, धीरज वडर, डॉक्टर MR गिंडे, आनंद गिंडे, प्रकाश गिंडे, सुरेश हिरेमठ, सुभाष चौगुले, द्वारपाल डोनगे, सुरेश कोंडेकर, वर्धमान रुगे, रवींद्र चौगुले, ग्रामपंचायत अध्यक्षा सुरेखा भरत कोणे, उपाध्यक्षा पूजा हेगडे, राहुल पाटील भोज, मलगोंडा पाटील भोजवाडी, राजू पाटील अक्कोळ, निरंजन पाटील सरकार ममदापूर व इतर मान्यवर उत्तमांना युवा शक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, PKPS संचालक मंडळ सदस्य, सर्व युवक मंडळ सदस्य, स्वसहाय संघ सदस्य, अरिहंत बँक संचालक व इतर मान्यवर व उत्तमांना प्रेमी उपस्थित होते. त्या ठिकाणी रोजगार मिळावा, त्यांच्या हाताला काम मिळावं, हे डोळ्यासमोर दृष्टिकोन ठेवून दादाने त्या अरिहंत गार्मेंटची निर्मिती करून हजारो महिलांना त्या ठिकाणी काम देण्याचं आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. मी एवढं सांगतो, हा व्यासपीठ अनेक गोष्टी बोलण्यासाठी आपल्याला अजून पुढे काही काळ आहे, परंतु आज या सगळ्या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी मी इथं आलेलो नाही. आम्ही समाजकारण जे पद्धतीने या ठिकाणी या भागामध्ये करत आहोत याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आज अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून कोविडचा काळ असून दे आणि महापुराचा काळ असून दे, महापुराच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी जाऊन अजून पोहोचले नव्हते, त्यावेळेला त्या ठिकाणी अरिहंत परिवार आणि अरिहंत उद्योग समूह त्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आज कोविडच्या काळामध्ये सुद्धा ज्या रणरागिण्या, ज्या अंगणवाडीच्या कार्यकर्त्या, ज्या आशा कार्यकर्त्या आहेत, त्या आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी आपल्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्या महिलांनी केलेलं आहे, त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी टाळ्या दिल्या पाहिजे. त्या महिलाच होत्या घराबाहेर ज्या वेळेला आपलं
आपलं घरदार संसार बाजूला ठेवून पहिल्यांदा जर कोण घराबाहेर पडले असतील तर ते आशा कार्यकर्ते होते, त्या अंगणवाडीच्या कार्यकर्त्या होत्या. आपल्या सगळा संसार बाजूला ठेवून आपल्यासाठी सर्व सुकणाला त्यांनी त्या ठिकाणी लावलेला आहे. त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही प्रत्येक गावागावामध्ये करतो. त्यामध्ये सुद्धा घाणेरडा प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी सत्ताधाऱ्याने आणलेलं आहे. त्या अंगणवाडीच्या कार्यकर्त्या असून देत, त्या आशा कार्यकर्त्या असून देत, त्यांना त्या ठिकाणी धमकी दिली जात आहे की तुम्ही या कार्यक्रमाला जायचं नाही, या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हायचं नाही. परंतु ते सगळं झटकून प्रत्येक गावामध्ये महिला या व्यासपीठावर आलेल्या आहेत, त्यांचा सन्मान आम्ही त्या ठिकाणी करण्याचं काम आम्ही आवर्जून केलेलं आहे. मग इष्टहेळतेने ही वेदिके मुखांतर ಇಷ್ಟೊಂದು ನೀವು ಎಲ್ಲ ಭಗವತ್ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ತಾಯಂದರಲ್ಲಿ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿದಿರಿ. ನಾ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಿಮಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಬರುವ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನೀವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕುತ್ತು ನಡೆಯೋದಿಲ್ಲ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಹೊರಗೆ ಬೀಳಬೇಕು. ಈ ಮರು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಈ ಚುನಾವಣೆ ನಿಮಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡ ನೀವೆಲ್ಲರೂ ಈ ಚುನಾವಣೆ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ತಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಕಳಕಳಿಯಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ. ನಾ ಪ್ರತ್ಯೇಕ ತಾಯಿಯಲ್ಲಿ ಒಂದೇ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ, ನಿಮ್ಮ ಮಗ ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ನನಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕು. ನಾ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಪುತ್ತಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೇನಿ. ನಾವು ತಮ್ಮ ನಾವು ಅಣ್ಣ ಅಂತ ಹೇಳಿ ನೀವು ನನಗಿಲ್ಲಿ ಬರೋ ನಿರ್ಮಾಣಗಳಲ್ಲಿ ನನಗೆ ನೀವು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ. ಈಗಾಗಲೇ ಸಾಕಷ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇನ್ನೂ ಇದೆ. ಮತ್ತೆ ಈಗಾಗಲೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸುಭಾಷ್ ಜೋಶಿ ಸರ್ ಅವರು ಮಾತನಾಡುವರು, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಬಹಳಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಸಮಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡ ಈಗ ಇಷ್ಟೊಂದು ಸ್ನೇಹಿತರಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ರಿ. ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ಇಲ್ಲಿ ವಿರಾಮ ನೀಡ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.